राज्यात हळूहळू कंटेनमेंट झोन वाढतायत। या परिस्थितीमुळे राज्यात भीतीचं वातावरण असून कंटेनमेंट झोन घोषित झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंसाठी स्थानिकांना हाल अपेष्टा सहन करावी लागतीये। कंटेनमेंट झोन म्हणून डिक्लेअर केलं त्यांनी, ऍक्च्युली लोक सगळं आबूज झाला। किती कंटेनमेंट झोन म्हणजे एक भीतरच होता, पण तरी पण एक्सप्लेन करून लोक अंडरस्टँड झालं। आणि कालचे दिवस दोन दिवस झाल्या 460 पण टेस्टिंग झालं, मास टेस्टिंग, तिथून 210 ऑलमोस्ट 34 लोक पॉझिटिव्ह येला। एक बरो व्हडलो नंबर। हांव मागता लोकांकडे भिना काय, देव हा आमचे बारा, आमचे अख्खे नॉनमॉन बांदार, नॉनमॉन डॅम्पोबाट, आमचे बारा जेजू हा, कोणाकूच भिवपाची गरज ना। जो कोण नेगेटिव्ह येला तेंकडे हांव मागता डेप्युटी कलेक्टराकडे, तेंकां जी सर्टिफिकेट्स होऊन तेंकां त्या कंटेनमेंट झोनांनी भायर वचपाक अलावड करून दी। कित्याक सगळो भितर रावून फ्रस्ट्रेशन जाता, तोय लोक केन्ना कडे पॉझिटिव्ह जावंक शकता। तेका हांव उलो मागता डेप्युटी कलेक्टर, आमचे ऑथॉरिटीजां, कोण नेगेटिव्ह आहा तेंकां वचोन दी, तेंकां तेंचो कॅर घेवन दी। आनी जी कोण दुयेंत आहाय घरान, प्लीज कॅर घे। हांव पयलेंच सावन सांगत आहा आमची जाणटी भाव भयणां आनी ल्हान भुरगीं, मातशी तुमी तुमचो कॅर घे, कोण भायर सरनाकाय घरांतली। तुमकां सगळी वेवस्था हांव करतां, हांवें सद्याक दुदाची पाव सगळें राशन दिवपाची पासून हांवें अरेंजमेंट केला, सगळें बरे भाशेन जातलें। हांव जाणा तुमी फ्रस्ट्रेटेड जालोलो म्हूण, आबूज जालोलो म्हूण, हें सोल्युशन न्हू। आमी एकामेका बराबर वांटो घेवन अंडरस्टँडिंगान सगळें बरे भाशेन करूं जाता। तुमी तर म्हाका सांगा दी, हांवूय तुमकां भरपूर म्हाजो सांगा दिवपाक शकता। हें हांव मागता तुमकां सगळ्यां कडेन, आनी प्लीज स्टे सेफ। असं पण रे तुम्ही नका म्हणता व्हिडिओ।